तुम्हाला जर मोटिवेशनल व्हिडिओज बघण्याची आवड असेल तर सोनू शर्मा यांचे व्हिडिओज तुम्ही नक्कीच बघितलेले असतील. सोनू शर्मा एक मोटिवेशनल स्पीकर, ट्रेनर, लाईफ कोच आणि नेटवर्क मार्केटिंग कंपनीचे टॉप सदस्य आहेत. एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेऊन आज आपल्या कौशल्यामुळे, स्किल्समुळे लाखो रुपये कमवत आहेत. त्यांचे विचार, व्हिडिओज, स्टोरीज लाखो लोकांना प्रेरणा देतात. त्यांनी 2005 नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात केली. ते नासविस कंपनीचे मेंबर बनले आणि स्वतःला गरिबीमधून बाहेर काढले. 26,000 रुपयांवरून लाखो रुपये हप्ता मिळवला आणि कंपनीचे हायेस्ट पेड मेंबर बनले. त्यानंतर त्यांनी सेमिनार्स देणे चालू केले. लोकांना नेटवर्क मार्केटिंगबद्दल, बिझनेसबद्दल आणि जीवनातील इतर समस्येवर ते मोटिवेशन आणि माहिती देण्याचे काम करतात. सध्या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर 10 मिलियन सबस्क्रायबर आहेत. येथेही ते आपल्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या विषयांवर बोलून प्रेरणा देण्याचे काम करतात. त्यांचे पॉवरफुल व्हिडिओज मनात ऊर्जा उत्पन्न करतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सोनू शर्मा यांचे 50 सुपर प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत, जे तुम्हाला पूर्णपणे चार्ज्ड अप करतील आणि यश मिळवण्यासाठी मोटिवेट करतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. या जगात अशक्य असे काहीच नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना करू शकता त्याची रचनाही करू शकता. चांगली पुस्तके आणि चांगले लोक लगेच समजत नाहीत, त्यांना वाचावे लागते. उंच उडण्यासाठी आधी जमिनीवर धावावे लागते. विश्वास होत नसेल तर विमान कसे उडते ते बघा. आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर आधी आपली दृष्टी मोठी करावी लागेल, आपलं व्हिजन मोठं करावं लागेल, तेव्हाच आपण काही मोठे करू शकाल. जोपर्यंत तुम्ही नकारात्मकतेला तुमच्या आत येऊ देत नाही तोपर्यंत नकारात्मकता तुमचे काहीच वाईट करू शकत नाही. जीवनात जेव्हा एखाद्या गोष्टीचे उत्तर मिळत नसेल तेव्हा त्याचे उत्तर तुमच्या मनाला विचारा. यश हे एका दिवसात मिळत नाही पण एके दिवशी नक्की मिळते. परमात्मा दोन्ही मार्गाने तुमची परीक्षा घेतो, तुम्हाला देऊनही आणि तुमच्याकडून घेऊनही. दोन्ही परिस्थितीत संयम ठेवा. निंदेला घाबरून आपले ध्येय बदलू नका, कारण ध्येय गाठल्यानंतर निंदा करणाऱ्यांचे मत बदलते. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर दुसरे कोणी तुमच्यावर विश्वास का ठेवेल? लक्षात ठेवा की स्वप्न तुमचे आहेत तर ते पूर्णही तुम्हालाच करावे लागतील. ना परिस्थिती तुमच्या मनाप्रमाणे असेल ना लोक तुमच्या मनाप्रमाणे असतील. तुम्ही तुमचे काम करत राहा. लोक तुम्हाला काम करताना बघून थांबवायला येतीलच, पण तुम्ही पुढे जात राहा. वेळ आहे तर स्वतःला बदला. स्वतः बदल कराल तर चांगले राहील, पण जेव्हा वेळ तुम्हाला बदलेल तेव्हा त्रास होईल. जे लोक तुम्हाला म्हणतील की तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही, आजपासून त्या लोकांना म्हणा की हे वाक्य तुम्ही तुमच्यासाठी वापरा, मला नका सांगू. जेव्हापासून अशक्य या शब्दाचा वापर मानवाने सुरू केला तेव्हापासून मानवाचे सर्वात विनाशकारी आणि वाईट दिवस चालू झाले. ईश्वराच्या हातात असते की आपल्याला परिस्थिती कशी द्यायची, पण त्या परिस्थितीतून कसे जायचे हे आपल्याच हातात असते. 1000 गॅलन पाणी, 1000 करोड गॅलन पाणी कोणत्याही जहाजाचे काहीच वाईट करू शकत नाही, जोपर्यंत ते त्या पाण्याला आत शिरू देत नाही. आत शिरू दिले तरच जहाज बुडेल. जोपर्यंत नकारात्मकतेला आपण आपल्या आत प्रवेश करू देत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी बुडवू शकणार नाही. एक शक्ती आहे जी तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी मदत करते. ती शक्ती कोणती आहे, काय आहे हे मला माहीत नाही, पण ती आहे हे मला माहीत आहे. ही शक्ती तेव्हा काम करते जेव्हा तुम्ही निर्णय घेता की कितीही वाईट परिस्थिती असो मी माघार घेणार नाही, मी मागे हटणार नाही. तेव्हा ही शक्ती तुम्हाला सपोर्ट करते. लोक तुम्हाला मागे हटवण्यासाठी तयार असतात. एका गावात 100 घरे असतात आणि कोणाच्याही घरात लाईट नसेल तर काहीच समस्या नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, सर्वजण चांगले राहतात. पण एक व्यक्ती शहरात जाऊन दिवा आणि तेल विकत आणतो आणि घरात दिवा लावतो. आता बाकी लोकांनी बघितले की एकाच्या घरात प्रकाश आहे. आता सर्वांना समस्या आहे, कारण आपण आपल्या दुःखांमुळे दुःखी राहत नाही, आपण दुसऱ्यांच्या सुखामुळे दुःखी राहतो. आता या समस्येचे निवारण हे आहे की बाकी लोकांनी दिवा आणावा आणि घरात दिवे लावावे. आणि दुसरे निवारण असे की बाकी लोकांचे शहरात जाऊन दिवा आणणे कठीण आहे आणि एकाच्या घराचा दिवा विझवणे सोपे आहे आणि लोक तुमच्यासोबत हेच करतील. स्वतः मेहनत करणे, मेहनत करून काहीतरी घडवणे सोपे नाही,
पण नाही म्हणायला वेळ लागत नाही आणि तुम्ही पण करू नका, हे बेकार आहे असे म्हणणे सोपे आहे। तुमच्याशिवाय कोणीही तुमचे आयुष्य बदलणार नाही, तुमच्या पायातील काटा तुम्हालाच काढावा लागेल। यश तुम्हाला कम्फर्टेबल बनवते, आयुष्यात कधीच कम्फर्टेबल बनू नका, अनकम्फर्टेबल रहा। आयुष्यात आराम आल्यावर चॅलेंजेस वाढवा, आव्हाने वाढवा, आरामदायक आयुष्य जगू नका, आव्हानांनी भरलेले जीवन जगा। ईश्वर आपल्या शरीराचा विकास करतो पण बुद्धीचा विकास करत नाही। शरीराचा विकास करण्यासाठी आपल्याला काहीही करावे लागत नाही, पण बुद्धीचा विकास हा आपल्यालाच करावा लागतो। जर बुद्धीचा विकासही देवच करत असता तर सर्वच बुद्ध बनले असते। तुमच्याकडे जे धन आहे ते तुमच्या तत्वज्ञानामुळे आहे, आणि तुमच्याकडे धनसंपत्ती नाही तर ते पण तुमच्याच तत्वज्ञानामुळे नाही आहे। तुमच्याकडे पैसा नसल्याचे कारण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते तुम्हाला बाहेर सापडणार नाही। जर तुम्ही बाहेर शोधाल तर शोधतच राहाल, एक दिवस तुम्ही स्वतः हरवून जाल, पण कारण तुम्हाला बाहेर सापडणार नाही। तुमची नाव कोठे पोहोचेल हे यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमची नाव कशी चालवता, कारण हवा सर्वांसाठी सारखीच वाहते। श्रीमंत व्यक्ती आज केलेल्या कामाचा परिणाम 5 वर्षानंतर काय येईल याचा विचार करीत असतो। हे काम मला 10 वर्षानंतर किती पैसे कमवून देईल याच्यावर त्यांचे लक्ष असते। त्यांचे लक्ष आज पैसे कमवण्यावर नसते, ही श्रीमंत लोकांची सिंपल फिलॉसॉफी आहे। ते हार्डवर्क वर विश्वास करत नाहीत, ते स्मार्ट वर्क करण्यावर विश्वास ठेवतात। 100 लोकांकडून 1-1 रुपये कमवणे सोपे असते, पण 1 माणसाकडून 100 रुपये कमवणे अवघड काम असते। मनुष्य हा चुकांचा पुतळा नाही, त्याच्या सवयींचा पुतळा असतो। लक्षात ठेवा की जर आज चांगल्या सवयी नाही लावल्या तर वाईट सवयी आपोआप लागतील। यश नेहमी त्याच गोष्टी केल्याने मिळते ज्या गोष्टी करायला आपल्याला आवडत नाही। यशाला याचे काहीही घेणे देणे नसते की तुम्हाला काय करायला आवडते आणि काय करायला आवडत नाही। आयुष्यात कधीही तक्रारी करू नका, माझ्यासोबत असे का झाले, मी तर कोणाचेही वाईट केले नाही। लक्षात ठेवा की यशस्वी व्हायचे असेल तर तक्रार करणे बंद करा। भगवान श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास निरपराध असूनही दिला गेला, त्यांनी कधी तक्रार केली नाही, त्यामुळे तक्रार करणे थांबवा। जीवनात नेहमी आभार व्यक्त करणे शिका, तक्रारी नाही। जे तुमच्याकडे आहे त्याचा सन्मान करणे शिका, आणि जे नाही आहे त्याचे रडगाणे गाऊ नका। जीवनात स्वतःची तुलना कधीच कोणासोबत करू नका, जर तुलना करायचीच असेल तर स्वतःसोबत करा, मी कालपेक्षा आज चांगले काम केले की नाही। कंपॅरिझन तुलना ही आनंद चोरी करणारा चोर आहे। कंपॅरिझन तुमचा फोकस चुकीच्या व्यक्तींवर टाकतो। फोकस नेहमी स्वतःवर असायला पाहिजे, स्वतःला आणखी उत्तम करण्यावर असायला पाहिजे। तुलना करताना आपण रिझल्ट बघतो, अंतिम परिणाम बघतो, पण त्यामागचे प्रयत्न आणि मेहनत बघत नाही। जगात सर्वात जास्त बोलले जाणारे असत्य वाक्य म्हणजे दोष माझा नाही, दुसऱ्यांचा आहे। त्यामुळे कधीच कोणाला दोष देऊ नका, कारण जेव्हा तुम्ही तुमची चूक स्वीकारण्याचे नाकारता तेव्हा चूक सुधारण्याची शक्यता लगेच संपते। माझ्या आयुष्याचे तत्व हे आहे की यश मिळाले तर त्याचे श्रेय इतरांना द्या, आणि अपयश आले तर अपयशाची जबाबदारी स्वतः घ्या। जर सूर्य तुम्हाला सकाळी झोपेतून उठवत असेल तर तुम्ही जीवनात कधीच यश मिळवू शकणार नाही, आणि तुम्ही जर सूर्याला उठवणे सुरू केले तर यश तुमचे झाल्याशिवाय राहणार नाही। आयुष्यात कोणत्याही कामाची सुरुवात करून यश मिळत नाही, तर सुरू केलेले काम पूर्ण केल्याने मिळते। काम सुरू केल्याने जीवन बदलत नाही, काम पूर्ण केल्याने जीवन बदलते। ईश्वराने काही लोकांना अधिक सुंदरता दिली आहे तर काहींना थोडी कमी, काहींना जास्त बुद्धी दिली तर काहींना कमी, पण वेळ सर्वांना सारखाच दिलेला आहे। आजपर्यंत आपण ऐकत आलो आहे की 1 दिवस 24 तासांचा असतो, पण हे सत्य नाही। तुमचा 1 दिवस तेवढ्याच तासांचा असतो जेवढ्या तासांचा तुम्ही योग्य वापर करता। जग त्या व्यक्तीला मार्ग देण्यासाठी एका बाजूला हटतो ज्या व्यक्तीला कोठे जायचे आहे हे माहिती असते। तुम्ही कापत असलेले पीक जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पेरलेले बी तपासून पहा। मूर्ख व्यक्ती जे काम सर्वात शेवटी करतो, बुद्धिमान व्यक्ती ते काम सर्वात पहिले करतो। दोघेही एकच काम करतात, फरक फक्त वेळेचा असतो। या जगात बोलले जाणारे सर्वात वाईट वाक्य म्हणजे मी हे काम करू शकलो असतो पण वेळ निघून गेला। लक्षात ठेवा, चांगल्या कामाला ताबडतोब करा।
आणि वाईट कामाला पोस्टपॉन करा। आपण पूर्ण दिवसभर बसून टीव्हीवर क्रिकेट मॅच बघतो, आपल्याकडे वेळ वाया घालवण्यासाठी किती वेळ आहे? भारताच्या क्रिकेट टीमला यशस्वी होताना बघायची जी उत्सुकता तुमच्यामध्ये आहे, तीच उत्सुकता जर स्वतःला यशस्वी बनवण्यासाठी असेल तर तुम्ही किती महान यश मिळवू शकाल विचार करा। तुम्ही जे काम करत असाल ते करण्याचे कारण स्पष्ट असेल तर कोणतीही अडचण, कोणतीही समस्या तुम्हाला थांबवू शकणार नाही। पण जर तुमच्या मनात ते काम करण्याचे कारण स्पष्ट नसेल तर छोटीशी समस्या देखील तुम्हाला माघार घ्यायला लावेल। माझे असे मत आहे की व्यक्ती पहाडावरून जरी पडला तरी पुन्हा उठून उभा राहू शकतो, पण जेव्हा व्यक्ती स्वतःच्या नजरेत पडतो तेव्हा पुन्हा उठून उभा राहू शकत नाही। प्रत्येकाला चांगल्या आणि वाईटाची पारख असते, तरीही लोक वाईट करतात। कुत्र्याने जर भाकरी चोरून आणली तर तो दूर जाऊन खातो, पण जर त्याला मालकाने भाकरी दिली असेल तर तो तेथेच बसून खातो। कुत्र्यालाही समजते की कोणती भाकर चोरीची आहे आणि कोणती इमानदारीची आहे। बसमध्ये, ट्रेनमध्ये, ऑटोमध्ये तुम्ही किती सामान नेता त्याचे वजन तुम्हाला विचारले जात नाही, पण तुम्हाला जेव्हा विमानामध्ये प्रवास करायचा असेल तेव्हा तुमच्या सामानाचे वजन विचारले जाते। लक्षात ठेवा, चालताना वजन असो किंवा नसो याने फरक पडत नाही, पण उडण्यासाठी तुम्हाला हलके व्हावे लागेल। नकारात्मक गोष्टींना तुम्हाला मागे सोडावे लागेल, जेवढे वर जायचे असेल तेवढे हलके व्हावे लागेल। तुम्हाला जर डोकेदुखी असेल तर तुम्ही 2 रुपये खर्च कराल, पण एखाद्याला जर ट्यूमर असेल तर तो घरदार विकून पैसे द्यायला तयार होईल। जो डॉक्टर मोठी समस्या ठीक करेल तो जास्त पैसे घेईल। त्यामुळे जीवनात मोठे व्हायचे असेल तर मोठी समस्या सोडविणारे बना। तुम्ही 2 प्रकारे श्रीमंत होऊ शकता, एकतर जास्त पैसे कमवा किंवा जास्त पैसे वाचवा। तुमच्या उत्पन्नातून 20-50% पैशांची बचत करायला शिका। तर मित्रांनो, सोनू शर्मा यांचे हे मोटिवेशनल कोट्स तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा। स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड।